बातमी अर्पिता मुखर्जीच्या संदर्भात अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरातूनही रोकड सापडलेली आहे. ईडीच्या कारवाईत मोठा गबाड हाती लागला असून ईडीने नोटा मोजण्याचं मशीन आणून हा संपूर्ण तपास केला. अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरातही रोकड सापडलेली आहे. 51 कोटी रुपये सापडले असून जवळपास 5 किलो सोनं या ईडी कारवाईमध्ये सापडलेलं आहे. ममता बॅनर्जी यांचे अत्यंत निकटवर्ती आणि पश्चिम बंगाल सरकारात शिक्षण मंत्री असलेल्या पार्थ चॅटर्जी यांच्या अटकेने बंगाल सरकार अडचणीत आलं. पार्थ यांची खासमखास अभिनेत्री अर्पिता चॅटर्जीच्या घरातून सापडलेली संपत्ती डोळे पांढरे करणारी असून अर्पिताच्या पहिल्या घरावर छापा पडला तेव्हा 20 कोटी रुपयांची रोकड सापडली तर अर्पिताच्या दुसऱ्या घरावर छापामारी आणि संपत्ती मिळालेली आहे. बुधवारी अर्पिताच्या घरी सुरू केलेल्या छाप्यात 21 कोटी रुपयांची रोकड आणि 5 किलो सोन्याचे दागिने सापडले. आजवर शिक्षक भरती घोटाळ्यात सापडलेली संपत्ती यामुळे सुमारे 55 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या छाप्यात सापडलेली संपत्ती ईडीच्या कार्यालयात नेण्यासाठी ट्रक करावा लागला. दुसऱ्या छाप्यात सापडलेले पैसे का अंबार पहाड़ के पहाड़ नोटों के निकल रहे हैं. वहां पर ममता बैनर्जी जी जैसी जो मुख्यमंत्री हैं वो एकदम चुप बैठी है, एकदम शांत है, कोई उन्होंने आवाज नहीं निकाली. पश्चिम बंगालच्या चर्चित शिक्षक भर्ती घोटाळ्यामध्ये अर्पिता मुखर्जीच्या घरी रोकड सापडली आहे.